नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत जयदीप आणि शेखरराव दादासाहेबांची गुडन्यूज घेऊन घरी आलेले असतात जयदीप सर्वांना आनंदाची बातमी देतो आपले दादासाहेब सापडले आहेत तेव्हा माई खूप खुश होतात पुढे जयदीप सगळ्यांना विचारतो गौरी कुठे आहे मला तिलासुद्धा ही गुडन्यूज सांगायची आहे परंतु जयदीपला कोणीच उत्तर देत नाही पुढे माई हॉलमध्ये येतात आणि जयदीप दादासाहेबांची गुड न्यूज माईंना देखील सांगतो तेव्हा जयदीप माईंना विचारतो गौरी कुठे आहे तेव्हा माई जयदीपला बोलतात गौरी घर सोडून गेली आहे माईंचं बोलणं ऐकून जयदीपला खूप मोठा धक्का बसतो जयदीप माईला बोलतो माई तुम्ही खोटं बोलतात त्यावर माई बोलतात गौरी मला सांगून घर सोडून गेली आहे माईंचं बोलून झाल्यावर जयदीप बोलतो गौरी तुम्हाला सांगून गेली आणि तुम्ही तिला जाऊन दिलं पुढे जयदीप माईला धमकी देतो जर माझ्या गौरीला काय झालं तर मी सुद्धा हे घर सोडून जाईन जयदीपचं बोलणं ऐकून माईंना पण खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे गौरी एकटीच रस्त्यानी चालत असते चालता चालता ती घरातल्यांचाच विचार करत असते विचारामुळे अस्वस्थ झालेली गौरी तिला समोरून आलेली गाडी देखील दिसत नाही आणि गौरीचा खूप मोठा अपघात होतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये गौरीचा अपघात झालेला असतो जयदीप गौरीचे प्राण वाचवणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद